ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी प्रतीक्षा, आपण पाहताय News24 सह्याद्री। गोष्ट कायद्याचीच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। सामाजिक धार्मिक सेवा संस्था हल्ली मोठ्या प्रमाणात स्थापन केल्या जाऊ लागल्यात आणि या संस्था स्थापन करण्यामागे वेगवेगळी उद्दिष्ट आहेत। सामाजिक धार्मिक जनहिताची कामं या संस्थांच्या माध्यमातून केली जातात। मात्र कोणतीही संस्था स्थापन करायची असेल तर सर्वात आधी आपल्याला ही संस्था कशी स्थापन करायची, या संस्थेची नोंदणी कुठे करायची, संस्था नोंदणीची प्रक्रिया नेमकी काय, असे अनेक प्रश्न पडत असतात। बहुधा या प्रश्नांची उत्तरं न मिळाल्याने किंवा याबाबत माहिती कमी मिळाल्याने संस्था चालकांच्या हातून नकळत काही चुका घडतात, ज्यामुळे कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागतं। मात्र या चुका संस्था चालकांच्या हातून घडू नये यासाठी काय खबरदारी घेणं गरजेचं आहे आणि कायदा नेमकं काय सांगतो, याचविषयी आज आपण जाणून घेणार आहोत। गोष्ट कायद्याची, तुमच्या आमच्या फायद्याची, अगदी सोप्या शब्दात धर्मदाय संस्था आणि कायदा। एखाद्या संस्थेच्या स्थापनेपासून ते ती संस्था बंद करण्यापर्यंत कोणत्या कायदेशीर प्रक्रियेची पूर्तता करणं गरजेचं आहे, याबाबत काही तरतुदी, नियम, अटी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 नमूद करण्यात आला आणि त्या नेमक्या कोणत्या, याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात कायदेतज्ञ ॲडव्होकेट संतोष गायकवाड यांच्याकडून। राज्यातील विविध सामाजिक व धार्मिक ट्रस्टच्या व्यवस्थापनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 हा कायदा अस्तित्वात आहे। या कायद्यानुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय असून या ठिकाणी धर्मादाय उपायुक्त व सहाय्यक धर्मादाय आयुक्त या हे अधिकारी असतात। या कार्यालयामाध्यमातून विविध सामाजिक व धार्मिक ट्रस्टची नोंदणी केली जाते। ट्रस्ट नोंदणी होत असताना त्या ट्रस्टला स्थावर किंवा जंगम मालमत्ता आवश्यक असते व हा ट्रस्ट दोन प्रकारामध्ये मोडतो। पहिला असतो धार्मिक व दुसरा धर्मादाय स्वरूपाचा। धार्मिक ट्रस्टमध्ये आपण पाहिलं तर देवस्थान असतात, या ठिकाणचे वार्षिक सण उत्सव साजरे करणे व त्या देवस्थानचं व्यवस्थापन पाहणे व त्या ठिकाणी येणाऱ्या उत्पन्नाचा, निधीचा न्यासाच्या उद्देश सफल करण्यासाठी विनियोग करणे, यासाठी या धार्मिक ट्रस्टची नोंदणी केली जाते। तर सामाजिक ट्रस्टमध्ये विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून समाजाची सामाजिक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, पर्यावरण व सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हे सामाजिक ट्रस्ट कामकाज करत असतात। ह्या ट्रस्टची नोंदणी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयामार्फत केली जाते। ही नोंदणी करत असताना हा ट्रस्ट स्थापन झाल्यानंतर 3 महिन्याच्या आत, म्हणजे 90 दिवसाच्या आत, हा ट्रस्ट नोंदणीचा प्रस्ताव सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाकडे दाखल करणं विश्वस्तांना बंधनकारक असतं। ट्रस्टची नोंदणी झाल्यानंतर ट्रस्टचे व्यवस्थापन सुरळीत चालवत असताना त्यानंतर त्यात काही बदल होत असतात, पत्त्यात बदल होत असतो, विश्वस्तांमध्ये बदल होत असतो, काही विश्वस्त मयत होत असतात, रिक्त जागा होत असतात किंवा विश्वस्तांची मुदत संपत असते। अशा प्रकारची मुदत संपल्यानंतर किंवा न्यासामध्ये काही बदल झाला तर तो 90 दिवसाच्या आत संबंधित न्यास नोंदणी कार्यालयाकडे दाखल करणे विश्वस्तांना बंधनकारक असतं। असे न केल्यास विश्वस्तांना दंडात्मक कारवाई सामोरे जावे लागते। त्यानंतर विश्वस्तांनी वेळोवेळी दरवर्षी जे काही आर्थिक वर्ष संपतं त्यानंतर त्या आर्थिक वर्षात झालेल्या सर्व हिशोब त्यांनी प्रमाणित लेखापरीक्षक किंवा चार्टर्ड अकाउंटंट याच्याकडून ऑडिट रिपोर्ट तयार करून आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाकडे तो दाखल करायचा असतो। विश्वस्तांची ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे आणि वर्षभर जे काही हिशोब केले जातात, जो काही विश्वस्त व्यवस्थेकडे निधी येतो, त्या निधीचा एका पक्क्या रजिस्टरमध्ये आलेला निधी व झालेला खर्च याची नोंद ठेवून ती वर्ष संपल्यानंतर चार्टर्ड अकाउंटंटकडून किंवा अधिकृत लेखापरीक्षकाकडून त्याचं ऑडिट करून घेणं बंधनकारक आहे। त्याचप्रमाणे जर न्यासाला काही मिळकत प्राप्त झाली किंवा त्यांनी मिळकत दिली किंवा घेतली किंवा बक्षीसपत्र, गहाणखत किंवा काही ठेवायचं असेल तर धर्मादाय सह आयुक्त कार्यालयाकडे अशावेळी विश्वस्तांनी अर्ज करून त्यासाठी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असते। अशी परवानगी न घेता कोणत्याही प्रकारचा व्यवहार केला
तर अशा वेळी देखील विश्वस्त दंडात्मक कारवाईस पात्र असतात. बिगर शेती जमीन किंवा इमारत भाडेपट्ट्याने द्यायचे 3 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी भाडेपट्ट्याने द्यायची असल्यास त्यासाठी धर्मादाय सहआयुक्त यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच शेतजमीन 10 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी भाडेपट्ट्याने द्यायची असल्यास त्यासाठी देखील धर्मादाय सहआयुक्त यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे न्यासाला कामकाज करत असताना वेळोवेळी कधी कर्ज किंवा काही उसनवार घेण्याची गरज पडत असते. ज्यावेळेस कर्ज प्रकरण करायचं असेल त्यावेळेस देखील धर्मादाय आयुक्त यांची पूर्वपरवानगी घेणे विश्वस्तांना बंधनकारक असते. हे सर्व करत असताना न्यासाचा कारभार सुरळीत चालवणं ही जशी बंधनकारक बाब आहे, त्याचप्रमाणे वेळोवेळी न्यासाच्यामध्ये जे काही घटना घडतात किंवा काय कधी कधी असंही घडत असतं की न्यासाच्या कायद्याविषयी व्यवस्थित माहिती नसल्यामुळे विश्वस्तांमध्ये वाद निर्माण होतात किंवा वेळोवेळी ठराव करणं आवश्यक असतं. अशा वेळी देखील कधी कधी कुणी एखादा विश्वस्त मनमानी कारभार करतो आणि त्यावेळेस जर ज्या विश्वस्तांना त्यामध्ये सहभागी करून घेतलेलं नसेल, वेळोवेळी ठराव झालेले नसतील, तर अशा विश्वस्तांनी त्याबाबतची तक्रार संबंधित सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाकडे करणे आवश्यक असते, जेणेकरून त्या चुकीच्या गोष्टींमध्ये त्यांचा सहभाग नाही हे सिद्ध होतं आणि त्यांना त्यापासून दंडात्मक कारवाईपासून बचाव घेता येतो. त्यामुळे ज्याप्रमाणे धर्मादाय आयुक्त कार्यालय विश्वस्तांच्या विश्वस्त व्यवस्थेवर कंट्रोल करत असतं, तीच जबाबदारी देखील सर्व विश्वस्तांनी घ्यायला हवी. ट्रस्ट चालवणे ही सर्व विश्वस्तांची जबाबदारी असल्यामुळे जर कोणी तो ट्रस्ट मनमानी पद्धतीने चालवत असेल तर इतर विश्वस्तांनी देखील त्यावर त्याविरुद्ध धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे तक्रार करून त्याविषयीची दाद योग्य त्या अधिकाऱ्याकडे मागितली पाहिजे. त्याचप्रमाणे जर एखाद्या विश्वस्त व्यवस्थेचं कामकाज संपलं असेल, ज्या उद्देशाने तो ट्रस्ट स्थापन केला असेल तो उद्देश सफल झाला असेल आणि त्यांना जर तो ट्रस्ट पुढे चालवायचा नसेल तर त्या संदर्भात देखील कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे. तो ट्रस्ट आपण डिझॉल्व करू शकतो. 2/3 विश्वस्तांच्या बहुमताने ट्रस्ट विसर्जनाची देखील तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे. तर ॲडव्होकेट संतोष गायकवाड यांनी आपल्याला महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम नेमकं काय सांगतो हे सोप्या शब्दात सांगितलंय. मागच्या काही वर्षांमध्ये अनेक संस्था स्थापल्या गेल्या, मात्र कायद्याच्या चौकटीत न बसणाऱ्या संस्थांची नोंदणी रद्द करण्याचा आदेश शासनाने जारी केला होता आणि त्यानंतर जवळपास लाखांच्या घरात संस्थांची नोंदणी रद्द करण्याची कारवाई शासन स्तरावर केली गेली. त्यामुळे कोणतीही संस्था चालवत असाल तर आता सांगितलेल्या सगळ्या गोष्टी सांभाळा, जेणेकरून कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागणार नाही. एवढंच आजच्या भागात इथेच थांबतोय. पुढच्या भागात पुन्हा भेटणार आहोत नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री.